मिलिंद जी, ये तो मजा आवाज। हेलो। हाँ ये तो है। मिलिंद जी नमस्कार। हाँ नमस्कार सर। कुठून बोलता है सर? आपन सर मैं नागपुर हूँ बोलतो है। नागपूरहून बोलता है आणि काय करता सर आपण? काय प्रोफेशन काय आपलं? सर मी एक टेक्सटाईल इंजिनियर आहे आणि मोरारजी टेक्सटाईल लिमिटेड इथे असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतोय। ओके ओके। आणि प्रॉपर तुम्ही नागपूर? हाँ प्रॉपर माझं नागपूरच आहे। ओके हरकत नाही। विलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर संदर्भात आपला हा फीडबॅक आहे, तुम्हाला काय अनुभव आहे तो तुम्ही शेअर करणार आहात लोकांशी। भरपूर लोक बघणार आहेत, ठीक आहे? जे हो सर। तुम्हाला आहे, जे तुम्हाला वाटतंय तेच तुम्ही शेअर करणार आहात। हाँ तर साधारणपणे ट्रेडिंग कधीपासून आपण करताय आणि कशा कशा ट्रेडिंग केलेली आपण? सर मी सर्वात आधी तर मी वेलबूस्ट मॅजिक इंडिकेटरच्या टीमचं पूर्ण अभिनंदन करतो की धन्यवाद सर, त्यांनी खूप चांगला एक सॉफ्टवेअर बनवलेला आहे की एक मराठी माणसाला जे असतं की आपण यात गुंतवणूक करायला पाहिजे की नाही, एक एक मराठी माणसाचं जे टेंडन्सी असते टेंडन्सी असते, घाबरतो आपण। हा घाबरतो की आपण हे करायला पाहिजे की नाही, की ह्याच्यात हात टाकला आणि लगेच आपल्याला म्हणजे लॉस झाला तर म्हणजे एक हा न्यूनगंड जो असतो मनात तर तो तुम्ही दूर केलेला आहे असं मला वाटतं या धन्यवाद हे सर, करून आणि खूप धन्यवाद सर, चांगलं वाटलं। तर धन्यवाद कुठलाही सर। बिझनेस असला तर त्यात प्लस माइनस तर होणारच, पण एक रिस्क घ्यायला तुम्ही एक चांगला सॉफ्टवेअर दिला की रिस्क तुम्ही घेऊ शकता है ना वाह, यस यस तर। यस, कळलं आणि पाहिजे किती रिस्क घ्यायची, कळलं पाहिजे। हो। तर आपण ट्रेडिंग कधीपासून करताय आणि कशा कशा ट्रेडिंग केल्या आतापर्यंत? सर मी आतापर्यंत एक फॉरेक्स मार्केट मध्ये एक ऍडवायझरी हे केलेलं होतं तर अच्छा, ऍडवायझरी घेतली होती। हो तर बर, त्यात जवळपास मी 1.25 लाख रुपये केलेलं होतं, पण सुरुवातीला त्यांनी मला प्रॉफिट दाखवला आणि मग हळूहळू तर तिथे म्हणजे मी एवढा मायनस मध्ये गेलो की ते काहीच नाही राहिलं तिथे, 1.25 लाख रुपये पूर्ण लॉस झाला। बर पूर्ण टोटल म्हणजे अकाउंट नीलच झालं ते बर, आणि मायनस मध्ये। ऍडवायझरी जी तुम्ही घेतली होती त्याचे काय तुम्ही पैसे पे केले असतील ना? हो ऍडवायझरी म्हणजे एक हे होतं कुठलं IEX ग्लोबल वगैरे असं बर बर FT4 मधनं ते ट्रेडिंग करायचे, बर त्यांचा कॉल यायचा की असं असं करा तुम्ही, हा हा घ्या आता म्हणजे फॉरेक्सचं जे काही आहे हाँ करन्सी हाँ करन्सीज मध्ये, तर ते करायचो आम्ही आणि सुरुवातीला चांगलं, पण ते लॉस ऍक्च्युली प्रॉफिट दिसायचं तर 10 वगैरे डॉलर दिसायचं आणि लॉस जायचं 30 डॉलर 35 डॉलर बर बर, म्हणजे तर असे ते तुमचे सगळे 1.25 लाख पूर्ण लॉस झाला। हा पूर्ण लॉस झाला सर। बर बर बर, ठीक आहे। अजून फॉरेक्स सोडून अजून कशा ट्रेडिंग केलं तुम्ही आतापर्यंत करत आलाय? म्हणजे वेलबुसच्या आधीच सांग, विचारतो मी तुम्हाला आधी, हा विंडोजच्या आधी मग दुसरं कुठल्याच ह्याच्यात नाही केलं सर। फक्त फॉरेक्स मध्ये डायरेक्ट तुम्ही इक्विटी आले म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह ऑप्शन, इक्विटीला ठीक आहे। आतापर्यंत तो मी काय काय युज केलेले, म्हणजे कोर्सेस काय युज केलेत का, पेड किंवा ऍडवायझरी किंवा टेलिग्राम चॅनल्स असतील किंवा काय, असं काही युज केलेले का नाही केलेले? नाही सर दुसरे कुठल्या केलेले नाही, पण आपलं टेलिग्राम मधलं ते आपलं हे जे असतं ना कॉइन वाला काय म्हणतात अच्छा, त्याला बिटकॉइन, क्रिप्टो हा क्रिप्टो। क्रिप्टो 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 मध्ये केलेलं होतं, पण मला तेवढा इंटरेस्ट नाही वाटला त्यात कारण ते बर आपल्याकडे चलन नाही ना। बर, वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटरची तुम्हाला माहिती कशी आणि कुठून मिळाली? सर एकदा फेसबुक मध्ये असंच सर्च करत असताना मला एक स्पॉन्सर्ड ऍड दिसली तुमची, हाँ, फेसबुकची। तर मी म्हंटल आणि त्यात लिहिलेलं होतं की संपूर्ण मराठी आणि मराठी म्हंटल की मला थोडासा जास्तच हे वाटतं म्हणजे करेक्ट, कोणाशी मराठी बोलताना किंवा मराठी माणूस भेटला तर मला हाँ थोडस जवळीक जास्त वाटतं, तर म्हंटलं करेक्ट, चला थोडंसं यांचं पण बघा। मग मी तुमचं 7 वाजताचं जे असतं आपलं वेबिनारला तुम्ही अटेंड केला? ओके वेबिनार अटेंड ओके, केल्यानंतर मग मी मध्ये तुम्हाला एकदा कॉल केला की सर फॉरेक्स मध्ये आहे की कशात, तर तुम्ही बोलले की नाही फॉरेक्स मध्ये नाही, मतलब म्हणजे डायरेक्ट आपलं बोलणं झालेलं होतं। ओके ओके। पण आता मग आपण फॉरेक्स पण चालू केलेले त्याच्यात। हा आता चालू केलेलं असेल, पण मला वाटते त्यावेळेस जून जुलै मधली गोष्ट आहे ती, हाँ, तेव्हा काम चालू पण होतं, बरोबर, करेक्ट। हा तर मग नंतर मग मी हळूहळू रोज तुमचे सेमिनार बघायचो कसं काय होते काय नाही, म्हणजे किती सक्सेस आहे हे हाँ, ते बघायचो। बरोबर माणूस बघतो, बरोबर बरोबर हा बरोबर, हरकत तर नाही। मग मी ऑक्टोबर महिन्यात इंडिकेटर घेतला सर 28 ऑक्टोबरला। 28 ऑक्टोबर घेतलं, बरं। इंडिकेटर घेण्या
आधी आणि इंडिकेटर घेतल्यानंतर या दोन्हीचा तुमचा कॉन्फिडन्स तुमचं ट्रेडिंग पॅटर्न यात काय फरक पडलेला आहे? सर कॉन्फिडन्स लेवल वाढलेला आहे आणि एक चांगलं असं वाटतं की आपण म्हणजे कुठे ना कुठे काही ना काही नवीन शिकतो, कारण या याच्यापासून आपण खूप दूर असतो. म्हणजे मार्केट वगैरे म्हटलं की खूप असं म्हणजे एक असं भरून दिलाय लोकांनी मनात की शेअर मार्केट म्हणजे लॉस जुगार आहे, लॉसच जुगार आहे, सट्टा सट्टा आहे आणि लॉसच होतो. पण असं काही नसतं. तुम्ही म्हणजे तुम्हाला थोडस नॉलेज आणि तुमचं जे इंडिकेटर घेतल्यानंतर तुम्ही जे ट्रेनिंग वगैरे देता, तर ते ट्रेनिंग मध्ये आपल्याला म्हणजे बराचसा फायदा पण होतो. आणि तुम्ही जर त्या याच्याने इंडिकेटरच्या याच्याने जर चालत असाल तर नक्कीच तुम्हाला 10 पैकी एखादा ट्रेड तेवढा तर लॉस होणारच, तेवढा होणारच लॉस. बरोबर. 10 पैकी आणि तेवढं तुम्हाला थोडस एक हे ठेवायला सहनशीलता असायला पाहिजे माणसं. करेक्ट करेक्ट. त्यासाठी इंडिकेटर आहे. हा पण तुमचा काय अनुभव सर, तुम्ही काय किती कॅपिटल होतं किंवा तुमचं ट्रेडिंग काय चाललंय, तुम्हाला किती प्रॉफिट होते, कशामध्ये प्रॉफिट होते सांगा जरा लोकांना. सर मी आतापर्यंत म्हणजे 28 ऑक्टोबरला घेतल्यानंतर मी 1 महिना फक्त त्याचा तुमचा कोर्सचा अभ्यास केला आणि 28 नोव्हेंबर पासून ट्रेडिंग चालू केलं. 1 महिना मी काहीच ट्रेडिंग नाही केलं. तुम्ही बघत होते? बघत होतो. तर 28 नोव्हेंबरला जेव्हा मग मी आता म्हणजे जवळपास 20 दिवस झाले, तर पर डे म्हणजे आपल्या मला 1500-2000 असं प्रॉफिट. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. 10 मध्ये एखाद्या लॉस पण जातो. हो तेवढा तर तुम्हाला सहन करावाच लागेल एकदम. 1500 ते 2000 तुम्ही दिवसाला अर्न करताय. हो बरोबर. कशा ट्रेड करताय, निफ्टी बँक निफ्टी? बँक निफ्टी आणि बँक निफ्टी. बरं, म्हणजे साधारणपणे 40,000 रुपये पकडू आपण 20 दिवसांचे. किती कॅपिटल होतं आपलं आणि ते आता झालंय किती? सर माझं कॅपिटल होतं 25,000. 25,000. त्या 25,000 आता 20 दिवसानंतर तुम्ही किती केलेले आपण ट्रेडिंग करून इंडिकेटर द्वारे? सर 45,000 पर्यंत केलेला आहे. क्या बात आहे. म्हणजे 45,000 प्लस 25,000. अच्छा वा, खूप मोठा आकडा आहे आणि खूप छान आकडा आहे हा. ऍक्च्युली जे तुम्ही काम करताय ते करता करता हे आपण ट्रेडिंग करून रोज तुम्ही दाखवून दिले आज की 1500 ते 2000 रुपये तुम्ही रोज आरामशीर कमवू शकता. आणि जे वेबिनार मध्ये मी जे बोलतो की हमखास प्रॉफिट आणि हमखास आपल्याला मोठं व्हायचंय, हे म्हणजे जे तुम्ही विश्वास ठेवला आणि तुम्ही काम करताय आणि तुमचा रिझल्ट पण बोलतोय सगळं, हे फार छान आहे आणि खूप धन्यवाद. आणि तुम्ही लोकांना काय सजेशन देताल तू बघता जाता की वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर विषयी तुम्ही लोकांना काय सांगा? मी एवढंच सांगेल की तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि जे इंडिकेटर आहे, इंडिकेटर आणि ट्रेनिंग जे आहे ते एक चांगल्या प्रकारे करा. सर जे सांगतात ते त्या हिशोबाने जर तुम्ही एक व्यवस्थित त्या मार्गाने जर गेला तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल याचा. आणि असं काही खूप तुमचा लॉस होईल हे तर होणारच नाही. तुम्ही एक दोन ट्रेड लॉस होणार हे मी वेबिनारमध्ये पण सांगत असतो. हो ते एक दोन ट्रेड, पण तुमचं जे कॅपिटल आहे त्याच्यापेक्षा लॉस नाही होणार. म्हणजे तुम्ही जर 25,000 टाकले आहे तर तुमचं 10,000 नाही, म्हणजे 1,12,000 नाही होणार असं धोक्यात. खूप चांगला आहे आणि एक विश्वास ठेवला तर तुम्ही चांगला सक्सेस होऊ शकताय. खूप खूप धन्यवाद सर. आणि तुम्ही असेच पैसे कमवत राहा, आपण असेच पैसे कमवत राहू. आपल्याला करोडपती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही हा आपला कॉन्फिडन्स आहे. आणि आपण एक आपण म्हणतो ना की आपल्या पुढच्या पिढीसाठी काहीतरी वेगळा प्लॅटफॉर्म करून ठेवणार आहोत आणि स्टॉक मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण पूर्ण चेंज करतोय सर. आणि तुम्ही आमच्या सोबत आहात आणि खूप खूप धन्यवाद सर. आपण भेटूयात नक्की आणि फीडबॅक दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू.